सजनी गा आणि भुललो मी काय जादू झाली लाज मला आली बाई लाज मला आली पैसा शेकड्यानं नावं आणि रूप घेऊन जन्माला आलेली मोहकार गोष्ट म्हणजे पैसा. या रुपयाला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जात. आता ही लक्ष्मी ज्याच्या घरात शिरली तो रंकाचा राव आणि ज्याच्या घरातून पळाली तो रावाचा रंक झाला. तर असली तर आहे यांची. पण या नवलवडी गावाला त्याचं काय बी घेणं देणं नाही. कारण बी तसंच आहे म्हणा. लक्ष्मीबाईची आणि गावकऱ्यांची भेट आवसा पुनवालाच व्हायची. ती बी काही वेळा पुरतीच. पुन्हा लक्ष्मीबाई तिच्या वाट्यानं आणि गाव गावाच्या वाट्यानं. काय झालं रे बॉस? खपला काय टॉन टॉयलेट? यस बॉस. हात पुढं कर. हा दोन्ही. हा एके दिवशी मात्र राम पहाऱ्यात नवलवाडीत तणका उडाला. दे पाणी. वय नाहीतरी घरी जाऊन आंघोळच करणार होतास ना. झाला तो ताण कमी. झाला ना ताण कमी. सारा गाव सकाळ सकाळी येत म्हणजे आहे. अशी कशी गेली पडत सोडून आहे. मी जित्ती आहे. मला कशाला राम परत मसन वाट दावायला सा. चमारी काला काय सोंड्या उठला. बोला की कायला सकाळ सकाळ माझ्या घराकडे मोर्चा घेऊन आले. अरे बोला की कोणतरी. माग ऐ तुझा. ओ भेकाजीराव वक्रे, काल रात्रीची उतरली असाल तर तुम्ही काय पराक्रम केलाय ध्यानात आहे का तुमच्या? रात्री काय केलं मी? यघी वाच म्हणजे ध्यानात येईल तो. ह्या काय भिका भाऊ, तू वाचून हुस्तर म्या भाकऱ्या थापून येऊ का? पोट्याच्या बापाशी न्यारी राहिली ना. अयू सोन्या, अरे घे की तो कागद. भिकायला काय ढेकळ वाचा येत. सोन्या लवकर दिस डोक्या व्हायलाय. मी नामे श्री दिनकर शिंगाडे ठेकेदार आणि श्री भिकाजी तुळशीराम वक्रे पूर्णपणे शुद्धीत लिहून देतो की आज दिनांक 2/8/2022 आमच्या दोघात एक शेवटचा पत्त्याचा डाव होणार असून जर का हा डाव ठेकेदार हरले तर ठेकेदाराचे घर जीप बुलडोजर
आणि तिचा खालची वली तिची 2 एकर जमीन सर्व भिकाच्या नावे करण्यात येईल. पण जर का हा डाव भिका हरला तर त्याच्याकडे इतक्या महागड्या वस्तू देण्याकरिता नसल्यामुळे त्याची पत्नी सौ सरला भिकाजी वखरे ह्या अयो हा 1 वर्षाकरिता दिनकर शिंगाडे यांच्या घरी राहतील करिता हा करारनामा करीत आहोत. म्हणजे पत्नीचे डाव मी बायको हरलो का काय काय केलं माय म्हणजे सरलाला घेऊन जाणार का काय आता ठेकेदार तुम्ही सरलाला घेऊन जाणार आव मग या मथुरा अक्कानं आणि भिकानं कुणाच्या तोंडाकडे बघायचं. बघा गाववाल्यांनो जर का म्या हरलो असतो तर मला बी तर भिकाला सगळं द्यावं लागलं असतं का नाही काय चुकीचं बोलालो काय म्या ए ठेकेदार हुआ होगा तुम दोनों का करार लेकिन मेरे को एक बात बता मुख्य वस्तु बदल्यात अशी चालती बोलती औरत कशी द्यायची रे बोल कसं पाठवायचं मा सरलाला ऐ गाववाल्यांनो लाय उड्या ना कहानू ठेकेदारामुळे तुमची चूल पेटते एवढा ध्यानात ठेवा. ऐका ऐका ए पटलं म्हातारीच अरे आईवणीच आहे ती मला हा बिका दिला तुला 10 दिवसांचा येळ दिला तू पत्त्याच्या डावात हरलेले 50,000 आणि माझ्याकडं उसने घेतलेले 50,000 असे 1,00,000 जर मला दिले नाही तर 11व्या दिवशी मी सरलाला घेऊन जाईन. 1,00,000 ते भी 10 दिवसात अहो ठेकेदार इतका पैसा कुठून आणणार आहे मी कायच माणूस आहे बया हे याला तर हे नग आणि ते नग हस कुठं असते वय ठेकेदार दाजीच चांगलेत म्हणा निदान 10 दिवसाचा येळ तरी द्यायलेत. अग त्या बघा ठेकेदाराचं मन मोठं आहे त्यांनी भिकाला 10 दिवसाचा येळ दिलाय जठारलं ते फायनल. चला निघा निघा आता मालक निघायचं का आपण आता कुठं घरी वहिनींना नाश्त्याला 2 डझन केळं सांगितले मायचा नाश्ता हाणला ही ज्या चला त्या मायला खाऊन पण माजली बस चल वैराल रखो मी बस गया आज चल रे चल काय ची की बुरका हाय बुरका मी ये त्या का पान तू कस्तुरीच रान तू पाहुळल्या जीवाच ग भान तू सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याच सपान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू आघुळल्या जीवाच ग भान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू आघुळल्या जीवाच र भान तू जुबली स्टार
नमस्कार, दादा कोंडकेंच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीज वर दादांच्या सुपर हिट चित्रपटांचा नजराणा. तुम्ही सरकारी मी सरकारी काय होईल ते आपल्या दोघांचं झगड होईल ना. चल आंब्याच्या वनात बोलू, साऱ्या फिरतीच्या खिडक्या खोलू, आधी नेसवा हिरवा शालू, मग हिसाब करूया. स्टार दादा मध्ये पहा येऊ का घरा, रविवार 6 ऑगस्ट दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज LTY. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, घर आ जाओ. जेव्हा कधी मी थंड खायचे जसं की आईस्क्रीम, मला झिंझिणे आल्यासारखं व्हायचं आणि वाढतच चालला होता हा प्रॉब्लेम. आधी थंड पदार्थांपासून सुरुवात झाली, मग गरम पदार्थांनी व्हायला लागला. तेव्हा जाऊन मी डेंटिस्टना दाखवलं, ते मला म्हणाले की तुम्ही सेन्सोडाईन युज करा. आता मला फ्रीजमधून काही थंड काढून खायचे असेल तर दुसऱ्यांदा विचार करावा लागत नाही. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, घर आ जाओ. माझ्या बरोबर खेळ ना मम्मी, प्लीज. इथे इथे बसरे खाऊ, आई देते गोड गोड खाऊ. संतूर हँड वॉश, हाताना ठेवतात सॉफ्ट, आता प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. एक बार जेल चला जाऊंगा तो क्या हो जाएगा. देश को हिला देने वाले केस की कहानी, सिर्फ एक बंदा काफी है. देखिए सिर्फ Z5 पर. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. Mereko na life mein kuch karna hai. Bahut logo ko khana banana bhi nahi aata hai. Tum khana banana sikhaogi, bahut log acha khana banayenge. Dekhiye Tarla sirf Z5 par. Abhi subscribe karein. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. Dande group ki, dande group ki. Danda jo dhalnar, marg talas disnar. Guruji! Nakki dakhonar na tumhi. Ho, adi. Hatat tar dhar. Kaay? Danda hatat dhar, ani kaay dakhu saan. Mala sukhacha, samadhanacha, anandacha marg dakho. सापडला या सर्वांचा मार्ग एकच. दादा कोंडकेंचे सिल्वर आणि गोल्डन ज्युबिली चित्रपट. बारीच की दादा कोंडकेंचे चित्रपट, पण ते तर कुठेच दिसत नाही. दिसणार. दादा कोंडकेंचे सिल्वर आणि गोल्डन ज्युबिली चित्रपट दिसणार झी टॉकीज वर. सुपर हिट चित्रपटांचा वादा 6 ऑगस्ट पासून दर रविवारी झी टॉकीज वर. ज्युबिली स्टार दादा. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. Yeah. Chal ki da pad. Yeah. Ha. Chal bhai. Wohi aale. Akka, amcha maag itis bika bhauta lagin urakla bar ka tumhi. Tasa nahi mai. Savadach nahi bhetli bat. Sarla cha chultyane layat gai keli. Sangte. Bar. Yeah, yeah. Ye. उमऱ्यावरचं माप ओलांड आणि उजवा पाय आजमध्ये. नाही नाही असं कस, नाव घेतल्या बगर आज जायचं नाही. नवी नवरी हाय. बर सरुमाय घे बाय नाव. मथुरा त्याच्या पदराखाली जीव जाईल रमून, भिकाजी रावांचं नाव घेते थोंडावर पदर घेऊन. भया झाक घेतलंय नाव. जाऊ बाई तोंड आता. फिरतीची धग सुख उंजळीत आज मायना, सुख उंजळीत आज मायना. ओ तुझा मातला मोहर, तुझा मिठी तपाझर, येड्या काळजाचा तोल राहीना, येड्या काळजाचा तोल राहीना. फूल तू चांद व्या
गुलाबाच पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जीवाच गभान तू तुझी सावरी भईल गुफाटात तुझी सावरी तुझा जोडीन गोडीन हर पुनी देह भान अनु लक्ष्मीला सोन पावली अनु लक्ष्मीला सोन पावली पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जीवाच गफान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जीवाच आल्या गेल्याची वाट सरूची पशु पक्षाची गुराढोराची भूताप्रेताची नजर निघून जात गबस आत्या गप उगी नजर न लागाय अहो असं कुठं असतंय माहित वा तुला लय कळतय साऱ्या गावातल्या बाया बोलायला मथुराची सून लक्ष्मी हाय लक्ष्मी महघर सुखानं भरून गेलो बघ आता या घराला सोन्याचं उमरं लावायचं कि चांदीचं पत्र तूच बघ माय आत्या तुमचा हा डोक्यावा असला ना का समद ठीक होईल बघा आत्या काय लावलंयस ग आय बोलायला तुझ्या तोंडावर काय वारं जात वय आय म्हणत जाव बर आई आई अस आई आई तू माई सून नाही लेख आई मला टेन्शन फक्त आपल्या भिक्याचं आहे ग टेन्शन म्हणजे त्यांना काही झालंय का त्याला कसला रोग उठलाय चांगला द्वाड आहे की अंगात फक्त एकच गोम आहे बघ पत्ते खेळायची एकदा का पत्ते खेळायला बसला ना की त्याला कुणी म्हणजे कुणी म्हणजे कुणीच दिसत माझ्या जीवाला फक्त घ्या वाटतंय बघ त्यानं पत्त्यातल्या राणी मोर घरातल्या राणीला विसरू नये झाला की डाव आता कवा जाणार आयला पिका म्हणजे गॅमलर तर बाबा गॅस कॅट हातात आला की सगळे पत्ते तोंडपाठ आहेत मग याच्या काय हुकुमावर पत्ते चालतेत का काय काय कळायला मार्ग नाही बाबा हाय का क्या पंचक्रोशीत भिकवानी पत्ते खेळणार आहे बाबा अय भिका होऊन जाऊ दे एकदा
मी आता उठतो. नाही नको, मी आईला सबूत दिलाय म्या नाही पत्ती खेळायचो. तो काय असा खेळतोय आता? त्याला हुकुमाची राणी गावली आहे. आख्या गावात असं सुंदर पान आहे का कोणाकडे? लाडला रे, पैसे दे त्याला. सोन्या, अरे देख की तेवढ, मी कवर दम धरू. देख की रात व्हायला येळ ना मामा, कवर दम धरू. भाऊ फोन. ओय साहेबाचा फोन आहे. हॅलो साहेब. हा बोला. सोन्या भाऊ म्हणजे ग्रेट माणूस आहे. दिस आठ साहेबांची फोन येते त्याला. शपथ. साहेब एक बायकोला फोन करणार नाही, पण सोन्या भाऊला करतील. काय झालं साहेब? काय झालं? 6 महिने झाले, 2000 माल घेऊन गेलास, त्याचा पेमेंट काय? तो बाद देणार काय? मार्केटिंग जमत काय? छक मारला काम करतो बे. ठीक आहे हो, पण तुम्हाला सांगतो, काळा घोडा मार्केट मध्ये एवढा उधळलाय, त्याचा माल आपल्याला जरा जास्त लागणार आहे. डंगरे डुंगरे बी घेते काय? भंगाळी फार्मसीचं नाव माती घालतो काय? आयला तो साहेब. आय प्लीज, आय माय कायला करताय? बुडी तो आहे मायला, तो आहे इकडं त्या गळ्यातल्या टायनीज फाशी देतो तुला. दुकान. हॅलो पिठ मागे झाले. हॅलो मागे लिंबू लाटके तू ये तर फक्त. तुझे आता आयला वर्ष निघा तुझे. हॅलो सूर्य निघायचे आधी तुमच्या इथं. नाही म्हणजे ऑफिसला. हो साहेब हो. बर बर बर. हा ठेवतो ठेवतो. अरे बाप, फॉरेनला जावं लागतं काय की ट्रेनिंगला? काय काय कराव? आता वॅक्सिनची जिम्मेदारी सगळी माझ्याच खांद्यावर येऊन पडली. आता काय गोळा आहे का वॅक्सिन करा? काहीच कळ ना. अरे बाबू आला काय? बाब्या याला ब्रेक लावून घेत नाही रे. ती सावकार म्हणतो याला ब्रेक लावला तर तू कुठे बी ब्रेक घेशील म्हणून. मला बी लय होत रे, माझ बघण तेवढ. ए बाबा दिन याला काय पाहिजे ते? सोन्या. हे सोन्या, लय लागलं का रे? माझ्या बाबाला जे औषध दिलं ते लाव की बरं वाटेल. जाय बर तू. अरे एकदा लावून तर बर. जाय की तिकडे त्या मिस कॉलच्या बापाचा जीव जात असन. जाय पळ. चल येतो. जुबली स्टार दादा कोंडकेंच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीज वर दादांच्या सुपर हिट चित्रपटांचा नजराणा. डोकं दाबू लगो, हात दाबू, कोंगोर दाबू. जुबली स्टार दादा मध्ये पहा येऊ का घरा रविवार 6 ऑगस्ट दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज HD वर. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. अंडे ग्रुप की, अंडे ग्रुप की. अंडा जो धरणार मार्ग त्यालाच दिसणार. गुरुजी नक्की दाखवणार ना तुम्ही? हो आधी हातात तर धर काय, दांड हातात धर आणि काय दाखवू सांग मला. सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा मार्ग दाखव. सापडला या सर्वांचा मार्ग एकच. दादा कोंडकेंचे सिल्वर आणि गोल्डन ज्युबिली चित्रपट. बारीच की दादा कोंडकेंचे चित्रपट, पण ते तर कुठेच दिसत नाही. दिसणार दादा कोंडकेंचे सिल्वर आणि गोल्डन ज्युबिली चित्रपट दिसणार झी टॉकीज वर. सुपर हिट चित्रपटांचा वादा 6 ऑगस्ट पासून दर रविवारी झी टॉकीज वर. ज्युबिली स्टार दादा.
The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, ghar aa jao. मैंने अपने जीवन काल में बहुत सारे केसेस देखे, लेकिन ये लड़ाई बड़ी लंबी चलने वाली है हुकुम। देश को हिला देने वाले केस की कहानी, सिर्फ एक बंदा काफी है। देखिए सिर्फ Z5 पर। The IKEA sale is on. Shop in store or online, get up to 40% off. IKEA, घर आ जाओ। सकाराम झारा उचल, घे त्या डांबराचा झारा आण हो तिकडे, जाय जाय चल जाय। आईला मामा हे क्या दाराचं चांगलं पुराळ चालू आहे, उसगोड लागला म्हणून माती नाही खावी बरं माणसानं। तुम्हाला सांगतो मामा, एक दिवस येऊ ठेकेदार ना ह्या बाईच्या नादा पाई। मामा आईला तुम्हाला ना बोलण्यात काही पॉइंटच नाही, जलमल्या जलमल्या पोलिओचा डोसच्या आधी काय माव्याचा डोस खाल्ला होता का काय? मामा 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 नाही 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 मामा मामा नाही होणार। हॅलो डॅडी। हा डॅडी, अरे साईट वरच आहे डॅडी। नाही तुमचा फोन आला म्हणून पुण्यात आलो डॅडी। बोला की हा किती लेबर पाहिजे डॅडी? मिळून जातील ना डॅडी, करतो की व्यवस्था। बर 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 बर, काय म्हणला डॅडी? अजिडी पिला हा येतो ना डॅडी। होय 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 होय, कोण गुड्डी? हा गुड्डी मजेत आहे, मस्त फास्ट टाइम हानती। तुमचा आशीर्वाद आहे डॅडी। अहो नशीबवाल्याला गुड्डी सारखी बायको मिळते डॅडी। हॅलो हा डॅडी, हॅलो। आईला कट झाला वाटत। अयो आईला सासऱ्याचा फोन आला का? बीपीच वाढतो माझा। हा आता ऐक, संध्याकाळी त्या बाब्याला भेट आणि त्याला म्हणावं नवलवाडीतून जेवढे कामगार कामाला यायला तयार आहेत त्यांना जमा कर। तीन तीन रोडचं काम भेटलंय आपल्याला, इलेक्शनच्या आधी काम संपलं पाहिजे, काय लागा कामाला। मालक तुम्ही आत्महत्या काऊन करू राहिले? बापाने कर्तुट्याने जीव दिला होता वय रे, दात पाडायलोय मी। आओ मग दावा करायचा जावा की? आला मोठा शहाणा, म्हणजे दात माझा आणि तो पाडायला तालुक्याच्या डॉक्टरला कशाला पैसे द्यायचे? एवढी जहागिरी दाखवायची गरज नाही। तू एक काम कर, तू छान दन कुंडलात हनु हनु मला नाही रे दरवाजाला। दरवाजाला मालक तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जरा रेटून बसा। आता आणतो मालक, बेस्ट ऑफ द्या। सॉरी, अरे काय केलं?
मालक अरे ढेकूळ तोंड्या तुला दात पाडायला लावला तू दरवाजाच तोडलास माझा मालक मोबाईल रिचार्ज केला मालक मामीला सारखं सारखं मायराला नका पाठवत जाऊ ना तुम्हाला लय त्रास होतो अरे बाबा सासूबाईला मी वचन दिलंय कि तुमच्या पुरीचं पोट कवाच रिकाम ठेवणार नाही म्हणून ते खरंय पण पोरांनी जर मामीच्या मायराचं नाव लावलं तर त्याच काय काळ तोंड्या तुझ्या बापासारखं उकिड्यावर नाही सोडलं मी त्यांना आई चेप माझा काय रे बाबू हा दोस्ताचं लगीन झालं म्हणे हा भिकाचं ना झालं ना पण त्या गबड्याला कुणी दिली असेल रे पोरगी हा दिली असली तरी त्याच्यासारखीच असेल खंगरी मंगरी नाही लय सुंदर आहे काय सांगतो हा लय रूपवान आहे हरणासारखे मोठमोठे डोळे मंदिराच्या कमानेवानी भोवाया हे लांब सडक काळे भोरकेस मोत्यावानी दात हसायला लागली कि माधुरी दिसती ती जर हसली ना पैशाची रास पडल रास अख्ख्या गावाने जरी नजर काढली ना तरी कमी पड इतक्या देखण्यात आमच्या वयनी आमच्या भिकाचं नशीबच आहे मम्मी दळणाचा डबा आणला अरे माझं घणाचं लेकरू किती मोह वाट आहे तुझं अख्खा दिवसभर गावाचं पडल झडल काम करत असत काम करते का ना ए लेकरा हा दिवसभर काय खालस का नाही सरू हाय माझ्या बाळाला जरा जेवायला वाढ की बाय मम्मी कोल्हेवाडीच्या ठेकेदाराला नवीन काम मिळालं जाप्या सांगत होता जास्तीत जास्त लेबर घेऊ नये म्हणून तू काय बोलत होता गावात काम नाही म्हणून ना हे बघ चालत आई तुम्ही बी दोन घास खाऊन घ्या ना भाऊ संग वाय वाय घे तुला कुठे कशाला आई खाई मोड द्या आहे मी आणि सरला उद्यापासूनच कामाला जातो वाटलंच मला बायकोशिवाय तुझं कामात लक्ष कसं लागणार जातुला घेऊन भाड्याला असतोय म्हणजे बोललं पाहिजे ना काय ना काहीतरी बोललं पाहिजे तंबाखू काय ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजने अंतर्गत आलेल्या निधीमध्ये सत्तारूढ पक्षाचे आमदार भैया पाटील यांनी प्रचंड प्रमाणात अपहार केल्याची खात्रीशीर माहिती वाय टी व्ही मराठीच्या हाती आली असून संबंधित कार्यवाहीची मागणी वाय टी व्ही मराठी करत आहे दरम्यान आता आमदार काय वाचत नाही आमदार भैया साहेब पाटील दुर्गा काळे ना चांगलंच बुच मारले याबाबत विचारणा केली असता काय फरक पडणार आहे त्या भैया साहेबांना ठाक वाटाय पचवलती राज्याचे बांधकाम मंत्री रात्री 9 बुलेटिन आपल्या सोबत असणार पटापट चला बाबा चल 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 अरे उशीर झालाय चल बाबा चल पटकन चल Thank you.
गरम आहे काय रे सख्या गावाला गळा लई गोड आहे एखाद गाणं म्हण की नको मानन मावशी म्हण की बर बर म्हणते म्हण सई माया सजानिले सैन चल या खाली पटकन चल तुम्ही राहू द्या हा इतके ठेकेदार हळू दाजी उतरले मी आहे की ठेकेदार तुम्ही कायला त्रास करून घेताय उतरायचं एखाद्याने इतकं बी नाही बघाव माणसाकड मनच भर ना ग नादच लागला बाबा लाज वाटते का निस्तो बघत राहा वाटते कुठ चल चावट कुठले हॅलो डॅडी जय येडेश्वरी हा डॅडी बोला ना काय अर्जंट होत काय ठीक आहे ठीक आहे जातो 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 डॅडी ए चल 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 जडपीत जायचंय तुझ्या माईचा त्या दुर्गा काळच्या काहीतरी शॉर्ट केलाय तिनं चल 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 तुम्हाला डोक्याला ताण त्याच्या तुला माया संग बोल वाटत नाही काय बया बोल वाटत नाही तर कसं चल की बाजूला लाडात येऊ नका तुम्ही जे काय आहे ते इथंच सांगा राव दे त्यापेक्षा मी दगडीच फोडतो आओ ए पोरी नवीन लगीन आहे वय वय माय सांभाळ बर अग पुरुषाची जात आहे कवा बदलायचं सांगता बी यायचं नाही हा बस इकडे काय आलं बघू सरला काय भेटलं ग तुला माय संगत लगीन करून तू इतकी देखणी एखाद्या सरकारी साहेबाला शोभली असती पण तुझ्या नशिबाला मायासारखा फाटका माणूस आला मला कॉ भ्या वाटत
तुला कोणी माया कडून घेऊन तर जाणार नाही ना. तुमचं आपलं काहीतरीच हव असं काय बी नाही म्हणा. तुमचं इतकं पिरे माय मायावर अहो तुमच्या या फिरमावरच जीव वाळून टाका वाटतोय बघा. खरच लय सुखी हाय मी. फोटो टाकल्यावर आपल्याला मी पुरी पाट्यांना बाचके. एवढा पॉझिटिव्ह नको राहत जाऊ. तुला अख्ख्या गावात कोणी भीक घाला ना. एबीचं कुठे घेऊन बसलास. नीट बस गाडी पाडची नीट बस. सलमान सलमान कुठे राम राम वहिनी. मी सोमनाथ खोराडे. भिकाचा लहानपणीचा मित्र आहे. घेऊ का अंडा. आपली औषधाची एजन्सी म्हणलं अख्ख्या गावात आपलीच औषध चालत आहे. काही दुखलं खुपलं तर सांगत चला. देऊ का नंबर. काही गरज नाही त्याची. तसं भी मी मोबाईल वापरत नाही. आणि काही लागलं तर ह्यांना सांगते. ऐका आता भिका भाऊला कहायला त्रास. तुम्ही मला सांगत चला ना. घेऊ का अंडा. आओ देऊ का नंबर.
वहिनी ओ वहिनी एक डाव गाडीवर बसली पाहिजे माहिती टेकडी धावली ना सोन्या कोराडे नावात नाही सांगायचं भाऊ चालायचं का कुठ तशाला रुमाम्याचं मुळे तिचं औषध द्यायचंय ना सगळे आई मूर्ची आई अरे माग अरे पटपट चाल जरा काम सुकर काम नको नुसती औसाबाई जरा दमन एवढी काय गाई काय करू नको तर काय करू दिस नव पुढे चालल्यात हे ते जाऊ दे मी आहे की तुला पुढे न्यायला आले मोठे पुढे न्यायला तुमचं इंजिन जुनं झालंय काम करू द्या निघा ह्या वेळेला आहे ना डबल इंजिन लावलंय ब्रँडेड व्यवस्था केली ये जावतो तुला म्या नाही यायची कसं व्हायचं माझीच मला काहीतरी वेगळी व्यवस्था या मुकादा काय मिळाय काय नाही जिल्ह्यात ना आलो आता स्टार्टरच मारत होतो तेवढ्यात तुम्ही आलाय हो का बघितलं काय चष्मा वय केवढ्याचा असन लिंबा खालचा त्यो 50 तू का 3000 येडे रेबॉन हे रेबॉन काय बघ रेबॉन तुम्ही काय ब्रँडेड वापरणार तुम्ही ना ब्रँडेड ब्रँडेड करता बरं का पण तुम्हाला महिला मंडळाचा चॉईस नाही बरं आता ठेकेदाराचा बघा एक डाव सोडा ना त्यो एक डाव त्याच काय बघायचं अरे त्याला काय आज ओळखतोय मी अरे कॉलेजला असल्यापासून ओळखतो त्याला लय शहाणा आहे त्यो सासऱ्याच्या जीवावर इथं उड्या मारतो त्याची बायको बघितली का रे तू असला डबल डेक रे माहितीये का अरे कॉम्प्रोमाइज येते गुत्तेदारीच्या लायसन्स साठी लग्न केले त्यांनी कसला शहाणा येतो त्याला काय कळतंय ब्रँडेड बिंडेड आता मला सांग मी लग्न का नाही केलं का काय सांगा आता का नाही केलं कारण ब्रँडेड बायको मिळाली नाही म्हणून मग तुम्ही ब्रँड ब्रँड करा लोक घेऊन बी आले कुणी हो भिकाजी वगैरे आणली ते बी लगीन करून गाण्याच्या बैलाला कधी शान मिळत होय काय काही सांगतो काय मुकदम पुन्हा म्हणताना काय म्हणला हो बसला का झटका येऊ का ते पैशाचं बघा तेवढं अजून कष्ट पडत आमच्याकडे काय रे वाचके तुम्ही दोघ मिळून मला येणार नाही ना बनवत काय झालं इतके दिवस तुमचं औषध घेतोय पण काय होईना गाडे ते हळूहळू होत असते मुकादम आयुर्वेदिक आहे ना होईल होईल अरे पण कधी चला ना बाबा पैसे घेतले चल चल पटकन प्लास्टिक भांगार आले काय ताय आहे का काय भांगार नाही लोकोन प्लास्टिक भंगार वाले मै इस्माईल आपले भिका का जिगरीत असतय मै ते बी नाहीत घरात नंतर या हो बस एक बार पीछे पलट को देखो जी पलट 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 काय रे भाड्या इथं अब्बा मावशी तुम्ही इधर मेरे को लगा घर में छे वो क्या 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 लेने आया था मैं हाँ भंगार 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 है क्या मी साई भंगार ये तो कमाल ऐकत क्या मावशी क्या तो भी बाता करते तुम्हें हाँ मावशी वो थोड़ा पानी मिलेगा क्या का तुझे बापा ने हीर खंदून ठेवली वही तो उन पानी दो तुला प्याला मावशी बोले तो लई डेंजर काम आता मावशी बोल दे भिका को आया तो बोल के चल जाईत ना हो हो आला मोठा पाणी मागणार हलकटवानाचा
घरून पाणी पिऊन यायला काय जात आहे काय माहित अंगात धुनी भांडी करताना आगळ पगळ बसायचं नाही. हे गावलंय बार बापेच चुकलो परत नाही म्हणत. एक दोन तीन चार. हे चट्टी जवानी मेरी चाल मस्तानी माय कुकू. चट्टी जवानी मेरी चाल मस्तानी माय काय करू या माणसाचं. किती वेळा सांगितलंय मला वीस कॉल देत जाऊ नका म्हणून. अग मला बोलाव असं वाटतं तुझ्याशी. मग एखादा कॉल करायचा कुठं गाडून ठेवायचा तो पैसा काय माहिती. बरं काय करत होतीस. मी रील बनवित होते चढती जवानीवर. नको गा असं करू नाहीतर शक्ती कपूर जन्माला येईल पोटाला. तुम्ही नका काळजी करू चांगला ऋतिक जन्माला ये. तुम्हाला आहे का येळ मला बोलायला. मग बाय नको शत मन रमवायचं. जवा बघाव तवा मिसकल मिसकल मिसकल. अग पण नुसतंच फोन वर बोलत राहायचं म्हणजे. मग काय जायचं का काय तुमचा पैसा. सारा गावात बदनामी झाली तुमच्या असल्या चिकटपणा पाई. आपल्या बाळ राजेला मिसकॉल मिसकॉल म्हणून चिडीकत गावातले. हॅलो हॅलो रेंज गेली वाटत. काय थेरे करू नका. काय रेंज बीज गेलेली नाहीये. मी सांगते तेवढं नीट ऐका. मी घरी नाही तर घराचा उकिरडा करू नका. चार पाच चांगले लोक लावा आणि घर नीट साफ करून घ्या. कशाला वाडा साफस्त्र आहे की. आवे ही तरी चिकटपणा करू नका. लक्ष्मी जाईल अशान दलिंद्री लागल घराला. तेवढ्यासाठी गडी माणसं लावायची म्हणजे. माय राहू द्या. बसल्या जागेवर ऑर्डर सोडायला हिच्या बापाचं काय जाते. बाबू बाब्या उद्याच्या उद्या गावातले चार माणसं बघ आणि समजा वाडा साफ करून घे. हा थांब दोनच बस. भिक्याला आणि त्याच्या बायकोला कामाला बोलवलंय म्हणून सांग. मालक पण तो नाही यायचा कामाला. त्याचा बाप बी येईल त्याला म्हणावं सावकारांनी बोलवलंय. दोघांना मिळून 1000 रुपये देतो म्हणावं. 1000 चालेल मग. गुलकंद यो हा मामा या जोकराचं काहीतरी करायला लागते गड. सध्या ठेकेदाराकडे चालू आहे. काय खरंय त्या फुकट्याच. तू असं कर माझ्याकडे येऊस तोडीला. बर बायको आहे माझी. राम राम मोहिनी. असू दे असू दे. सर्व जास्त नाही चेंबलाय तांब्या गेले वाटत. ऍपल आणले होते गिफ्ट लग्नाच. मुखी आणि बैरी आहे ती. सत्र्यांना नको राम राम घालू. हा का आमची आहे बी ना नका मनावर घेऊ. तिचं कुठं मनावर घेतोय सारखे सारखे. बरं मी काय म्हणतो तू आणि वहिनी दोघ बी या ना ऊस तोडीला.
अरे तुम्ही दोघ आला ना एक नंबर ब्रँडेड काम होईल का उचल देऊ तुला नाही नको नको मुकदम खरंच आम्हाला नाही जमणार कर आम्ही दोघी बी तोडीला आल्यानंतर आई घरी एकटी राहील ना तिला एकटेल नाही सोडताय घाबरता सर बरं ऐक नीट विचार कर काय लागलं सवरलं तर डायरेक्ट मला सांगायचं काय पैसे बिशे लागले आपला माणूस आहे तू लाजू नको हे गिफ्ट आणलं होतं वहिनींसाठी ऍपल आहे ब्रँडेड आहे दे अक्क येऊ का येतो घाबरू नका आला माझा तोडीला बोलावणार पारुळ्या वालाचा फबाड उघडलं तर मळीचा वास येतो त्याच्या तोंडातून नको फडाफडा बोलाय जाऊ लोकांना काय वाटत असेल तुला माहित नाही बेन कसल्या वाहनाचं येते यायला असंच बोलाय पाहिजे तवा सरळ राहते सरळ राहते झालं इथलं सैपागारात जायचंय काय रे काय झालं झालं काम मजा माळ्यावरची लाकड रचून ठेव आणि भूतासारखा माय मागे मागे फिरू नकोस काम चुकार कुठचा चालली की तू अजिबात लक्ष नसत पोराकडे भिका अनबर का भिका याच्या पुढं वाड्यात काही काम असलं तर दोघांनी जोडीने यायचं स्वतःचा वाडा समजून काय सरला हे आगत आहे कशाला असू दे लागत्यात भाऊची माझ्या जीवाला केवढा घोर लागला होता ए भिक्या तुझ्या भूताचं घर नाही बोलायला मी आई पटदिशी स्वयंपाक करते लागलीच जीवन घेऊ राऊदी केलाय मी स्वयंपाक नाही म्हणलं कवा शिक राजा राणी येतील कवा शिकणाय तुला बी कळू नाही वैसरू हा जाताना सांगून जावं आई आज यायला उशीर होणार आहे म्हणून अहो आई शपथ मला बी माहित नव्हतं ना का सावकाराच्या वाड्यावर एवढं काम असेल म्हणून आणि हे पण सकाळपासून गपगप आहेत लागलीच ताट करते जीवन घेऊया आई आज जेवणार नाही आणि मला भी भूक नाही
तुझ काय भी चुकलं नाही मग जवाड तू मालकीन म्हणून तोरा मिरवायला पाहिजे होता ना आज त्याच वाड्यात तू मोलकरीन म्हणून राबलीस त्याच वाड्याची मालकीन आपली आई होती मी जेव्हा लहानपणी आईला बघायचो ना सोन्या नाण्यानं मढवलेली लक्ष्मीच वाटायची बापही चांगला होता त्याला फक्त एकच ना संगीत बारीचा तमासगिरणीच्या नादाला लागला आणि होत्याच नव्हतं झालं होतं नव्हतं ते सगळं त्यानं सावकाराकडे गहाण टाकलं आणि त्या तमाशातल्या बाईला घेऊन पळून गेला आता जिता आहे का नाय हे भी माहित नाही आईला जुने दिवस आठवले ना काज भीती सगळा साज करते खोट दागिनं घालून मिरवते तिचं खोट दागिनं पाहिलं ना काळीच तुटत माझं लेख असल्याची लाज वाटते मला लेख म्हणून आईला मी कसलं चूक दिलं नाही एक चांगला लेख तर मला होता आला नाही आणि आता नशीब बघ की नवरा म्हणून बी मी कमी पडलो रडू नका बस मी तुम्हाला एक सांगू का मला तर आईबाग कधी काय कळलंच नाही एक गरभर तुकड्यासाठी चुलत्यानं सांभाळली मला तर आपल्या आईनं मला पाळण्यातच तुमच्या नावचं कुंकू लावलं एवढी माया दिली तिच्यामुळं मला आई तरी कळली आता त्या माऊलीला आपण काय बी कमी पडू द्यायचं नाही बघा तुम्ही मन लहान नका ना करू लिहाय ना तुमच्या संग आपण अजून कष्ट करू निखमके आहे तुम्ही निस्त माझ्या संग राह बस रडू रडू ये बाघ जब इस उम्र में शिकार करना सीख ही रहे होते हैं तो हर हिलती डुलती चीज को शिकार मानकर उसका पीछा करते हैं जब बच्चावी और इनके साथी साइकिल पर शिविर वापस लौट रहे थे तभी ये फेस पैक के किनारे से बोलता है ना तुम्ही हाँ मैडम बोलिए हाँ वो हमने तुम्हारी जाहिरात देखी ना तो तुम्हारे पास वांगे कलर की लिपस्टिक है क्या वो ए गुड्डे गाड़ी चाबी कुठे हाँ बाबू जरा हाँ नहीं नहीं वो वांगा वांगा अरे वो नहीं क्या वो उसके भरती भरीत बनाती है उसका हाँ रुको आ एक मिनट वो
वांग्याला हिंदी मध्ये काय म्हणतात? बैंगन. चावी कुठे आहे तुम्ही? हा वो वांगा को नाही क्या बैंगन बोलती है? तू बैंगन कलर की है क्या? देखो ना जरा. आईला पावडर काय फेस पॅक काय? आधीच तर कशी दिसती वाकटी झर, आता बैंगन कलर ची लिपस्टिक. हा हा. और वो बीबी क्रीम की भी वो चार पुड़े ना भेज देना. हाँ हाँ पत्ता वही छे. हाँ अरे सावी कमर लाउन गाँव पर हिंड. अरे भैया मैदान तो स्नान आने के ढ्या की ढ्या की तेजा माय लते जा नको तो रोमांटिक वाई लही तो जाता ना डैडी से कार डिटी हूँ जा तैयाला तिकरी मामा गलत ना त्यासा टिलाकते औरत पर्वत मागोले होता ना संपूर्ण लगता ना गुड डे. त्या क्रीमात तोंडाला लावून गोरं होत असतात ग, खाऊन नाही. तुम्हाला काय करायचंय? कार्ड द्या म्हटलं की द्यायचं. दर काय काय असते की चला येतो ताई. मामा डिस्कवरी चॅनल वर मी काय भारी सीन बघितलाय म्हणून सांगू तुम्हाला. जंगलात कावळ्या हरणीच्या शिकारीसाठी भुकेलेला वाघ ताबा धरून बसलाय. हे त्या बिचाऱ्या हरणीला माहित नाही. वाघ मुनमुन त्या डोळ्यानं सावस टापूत येण्याची वाट बघतोय. त्याच्या डोळ्यात भुकेची आग पेटलेली. हरणीला बेसावत बघून वाघ तिच्या दिशेनं चालायला लागतो. जशी जशी शिकार टापूत यायला लागती तसे तसे वाघाचे डोळे मोठे व्हायला लागतात. तो हरणीला खाऊ का जुळू करायला लागतो. वाघाच्या डोळ्यात लय फुक दिसते आणि बापनी लवत नाही तोच वाघ झडप घालून हरणीच्या नरडीला खरतो. हरीण बिचार सुटण्यासाठी तडफडत राहत, जीवाच्या आकांताने वरडत. वाघ काय तिला सोडत नाही. आर महिन्याचा उपास सुटल्यावाने लचके तोडतो. वाघाची भूक लय डेंजर असते बाबा, लय डेंजर. साला ती सरला लय भांड आहे. भाच्या पाची बोट उमटलं की र मामा. काय विकार, मला ती सरला पाहिजे. झाप्या ओ हा मामा. आजपासून येत्या नागपंचमी पोच सगळ्यांचे पगार तुंबव. त्या भिक्याला पत्त्याचा लय ना दे ना. काही भी करून या नागपंचमीला बसव. हा दिवसात जर पैशाचा मेळ नाही लागला आणि त्यो ठेकेदार माझ्या सरूला न्यायला आला ना मम्मी शांत. ये बर बस बर बस बर बस मम्मी कडे पाहत. इस्माइलिया क्या मम्मी
तेरे दोनों बीवियों को जरा ठीक से समझा, सुबह से झगड़ा चालू है दोनों का। हाँ बोलता। कलीमा फातिमा क्या चल रहा है तुम दोनों का? आओगे क्या चल रहा है तुम दोनों का? हमी क्या बोल रही? मुझे क्या लगता बैठे बैठे बोलने को, कामा वामा तो कुछ करती नहीं दिन भर। बढ़िया ही मेरे को काम कर बोलने वाली, मैं करती घर के कामा और तुम करो झगड़ा। सुन इनकी बातें सुन इस्माइलिया। ए खड़े खड़े मेरा मुंह क्या देख रहे, जाओ खाना लेके आओ। रखा है इधर, खा लो। इस्माइलिया पिछले 8 साल से पोते का इंतजार कर रही मैं, और कब तक करूँ? खाना खाने तक इंतजार कर रही मैं। बैंगन कर रही मैं, दाल इसके साथ रोटी भी रहती ना। कल रात को रोटी बनाने की बारी मेरी थी, तो मेरे को बिरयानी बनाने को बोले। अब भी आज सुबह को उसको रोटी बनाने को क्या हुआ? हा? क्या हुआ? तूने रोटी क्यों नहीं बनाई? रात को मैंने बनाई थी ना, तो मैं अब क्यों बनाऊं? बराबर है, तूने क्यों नहीं रोटी बनाई? अरे बिरयानी किसको खानी थी? अभी मेरे को क्या मालूम, तुम्हारे अम्मी को खानी थी। हाँ अम्मी, मेरे को हाथ, वो तुम बिरयानी बनाने को बोले थे क्या? अभी क्या तेरे को पूछ के बिरयानी खाऊं मैं? नहीं अम्मी। कलीमा तूने बिरयानी बनाई थी ना? मैंने रोटी बनाई थी। तो बिरयानी किसने बनाई थी? याला मैंने बनाई थी। अगे लेकिन तेरी तो रात को रोटी बनाने की बारी थी ना। बिरयानी मेरे को खाने की थी। तो फिर रोटी बनाने की बारी किसकी थी? इसकी। चुप, तूने बिरयानी कब बनाई थी कलीमा? अरे मैंने कब बनाई? अरे अभी तो इसने बोला कि तूने बिरयानी बनाई थी। अबू हमें बिरयानी खानी है। निकल तेरी तो। बड़ी माँ। हाँ क्या नाम है तेरा? चुप ये, मैं क्या पूछ रहा था तेरे को, क्या पूछ रहा था? अम्मी को पूछो। चुप करो, अब मेरा दिमाग फट रहा, जल्दी बताओ वरना मर्डर हो जाएगा मेरे हाथ से, जल्दी बोलो। इस्माइला अगर इस बार मेरे को पोता नहीं मिला ना, तो मैं तेरी तीसरी शादी करके आगे। कोई तो मेरे पे रहम करो, मेरे को रोटी दोगे? तीसरी वाली के हाथ से खाओ बिरयानी। मर जाऊंगा लेकिन आज से इस घर में खाना नहीं खाऊंगा, बिरयानी बिरयानी तो कभी नहीं खाऊंगा, तीसरी शादी करता हूं। सुन सुन बिका, आपल्या घरातल्या लक्ष्मीला आपण कधी दुसऱ्याच्या घरात ढकलतोय? मला तुझा लय राग यायला लागलाय। चूक झाली माई, माती खाल्ली मी, आता तू भी मला राम आहे ना ऐकणार होय? जो बघतो आला इधर बैठे रे तुम लोग, क्या धूप है रे भाई, क्या रे भी का? हे भाई इस्माइल तुम्हारे लहानपनी दोस्त है हो ना, माल तुझी मदद पाहिजे, नहीं म्हणू नकोस। क्या मदद होना भाई, करता ना भाई बोल। वो पैशाची मदद झाली असते नंतर इतनी सी बात को इतनी दूर बुलाते रे तुम लोग, पैसे छो ना ना देता ना भाई, जिगरी है तू मेरा, कितने होना ये ले, 100 ले और हो ना ले और रख। क्या तू भी यार इस्माइल काउन मजाक करायला है? अरे मेरे पास 1 लाख रुपए होता तो मैं तीसरी शादी नहीं कर लेता था रे, मेरे अम्मी का पोता पोता तो बंद हो जाता था। ना इस्माइल पन तू काय तरी कर, तेरे को भी मालूम भी का पैसे का सारा हिसाब मेरे अम्मी के पास रहता, मेरे पास का रहता? अरे अम्मी से याद है मेरे को हिसाब देने को जाने का है, ये तुम्हें चल। मैं क्या बोल रहा, वो 200 रुपए होना क्या तेरे को? चल आता मैं, कुछ काम होगा तो बोला। असं झालं उघड्यापाशी नागडे गेलं खायला, सुरुवातीलाच नाट लागली। भिकाजीराव साक्षात वाड्यावर? नाही ते ठेकेदाराला देण्यासाठी 1 लाख रुपये मिळाले असते तर बरं झालं असत। करतो काहीतरी, लय उपकार झाले तुमचे सावकार, मी जिंदगीभर तुमचे उपकार विसरणार नाही। असू दे रे असू दे, कसं आहे भिक्या, मी पडलो सावकार माणूस, तारण ठेवल्याशिवाय मी काही देत नाही आणि काही घेत भी नाही, ते बघ दोन बैल कर्ज फेडलं नाही म्हणून कालच वडून आणलेत। अरे काय दस्त असं सांगतो बाबा, पर
सावकार मायाड तर तारण ठेवायला बी काय नाही. नाही कस ठेकेदाराच्या नावाने जसा बॉन्ड लिहून दिलास तसा माझ्या नावाचा बॉन्ड लिहून दे. अहो काय बोलताय सावकार, हेच करायचं असतं मग तुमच्या कशाला आलो असतो. हे बरं आहे तुमचं, म्हणजे परक्या माणसाने बॉन्ड लिहून मागितलं तर चालतं तुम्हाला, आणि आपल्या माणसाने मागितलं तर इंग्रजी डसल्यावानी आग होती बरे तुमची. नाही सावकार, सरलाचा असा सौदा करायला नाही आलो मी इथं. ए नीट विचार कर सावकार, तुम्ही एवढं माणूस घाण वागणार असाल हे आधीच माहित असत, तर तुमच्याकडे नसतो आलो मी. चल ग सरला. अरे ऐक ना, ऐक ना, जरा विचार कर, 1.5 लाख देतो. नाही ऐकतच नाही. बरं 2.5 देतो. नाही ऐक ना, 2 लाख देतो. अहो झालं का, किती वेळ लागतो. ठेकेदार साहेब, बहिणी साहेबाला जर कळलं ना तुम्ही सरलाला घरी घेऊन येणार आहेत तर बॉम्ब लावानी सोलून काढतील तुम्हाला बी आणि आम्हाला बी. अरे तुम्हाला भीती घाला लागलायस का धीर द्यायला लागलायस? दोन्ही बी समजा, पण तो तुमचा सासरा आठवला ना की अशी हुडवडीच भरती अंगामध्ये, आणि त्यात वहिनीला ना राक्षसासारखे 2 भाऊ खिमाच आहे नुसता. गपना ए माकडा गपना, आधीच तर डोकं भनभन करायला लागलंय माझं. आघात झालेली सी तोंडाची माझ्या जमलं तोंड. एक काम धड करता येत नाही माणसाला. अरे झापिया तिकी आण घे इकडं. ओ मामा, तुम्ही काय मारुती सारखे उभे एवढा वेळ लागतोय लाकडं फोडायला. आवरांची बम पेटवा आंघोळी राहिले सगळ्याच्या. अरे यार, अर तुला काय पार्किंग करायला काय माझीच पार्किंग घावती का रे? काय दात काढतो सांग्या. ही घे तुझी चहाची भुकटी. ए सांग्या यार, चहा दे की. ये तुम्ही. अरे ये चहा घेऊ. ये 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 चहा. झाली का नाही भिकाच्या पैशाची सोय? कायची होती त्यात तो सावकार 2 लाख रुपये देतो मला, पण त्या लांडग्याची नजर सरला वहिनीवर. त्यो बी ठेकेदारासारखा कागद मागतो बिचारा भिका. अवघड आहे. चहा नाही सांगितलं? उठ 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 आहे बाबा, अर्तुल काम असते. निघ बरं जाय. येतो भेटू. बघा मला तर वाटतंय आपण सरला वहिनी लिखत घेऊ. सोन्या भाऊ, इथं 100 पॅन्ट घ्यायला पैसे नाहीत, तुम्ही डायरेक्ट बाईच विकत घ्यायचं म्हणाले. अरे डिग्रीची काय मग पोगळी करायची काय? अरे त्या डिग्रीवर 50,000 शैक्षणिक लोन पास होतय. असं असेल ना, मी बी म्हातारीची दागिनी मोडतो. तरी 50,000-60,000 रुपये कमीच पडते. काहीतरी जुगाड करावा लागेल. याला Hmm?
क्या आवाज है भाई? इतनी रात को बुड्ढी कचरे में क्या कर रही? अब्बा सारा खजाना यहाँ छुपा को रखी, मानना पड़ेगा बुड्ढी को। अब्बा इधर आना, अरे आना इधर, बैठ इधर बैठ, बस चल बस। बताता बताता देख बेटा, तू मेरा जिगरी है, तेरे को पैसे छोना ना, अरे मैं देता ना तेरे को पैसे। लेकिन क्या है, वो ठेकेदार को तू उसके नाम का बॉन्ड लिख के दिया ना, वैसा बॉन्ड मेरे नाम का मेरे को लिख के होना। बगना काय माणूस आहेस तू? ए इस्माइल, पण तरी भिका नाही म्हण। ए सुन ना भिका, काय एक एक माणसाची तारा बाबा। ए भिका, 2 लाख रुपये देता, 2.5 लाख देता, राव दे बघू चल। अरे लगेच तो 2.75 लाख देता, देख आखरी 3 लाख देता, भाव पटा तो कभी भी पैसे लेके जा। ए एक दो पूरे 1 लाख है, बास का भिका का अजून देऊ? अरे आधीच सांगितले असते तर आधीच दिले असते, काय करणार? तसं नाही मुखादम, पण लय मोठ्या संकटातून वाचवलं तुम्ही मला। तुमचे हे पांग आयुष्यभर फिटायचे नाही, तुमचे पयन पय चुकते करतो बघा। चुकते बिकते काय, चुकते करशीलच की। घे घे, ए सांग घे घे, घे रे ऐक की, मी तुझं काम केलं बरोबर की नाही, तसं मग तू भी माझं केलं पाहिजे की? तेवढं जरा सरलाच। अरे तुम्ही येडे बिडे झाले की काय, फार माणूस की इकून खाली? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाश ठेवा चिंदूक चाट्या हो। तुझ्या तुझ्या तुला कोणी तोंड घालायला सांगितलं रे मधी? तू आणि मी बघून घेऊ ना, तर मधी बोललास ना नाही निबार मरेन। प्रमुख कदम सौदा करायचा असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? अरे त्या भंगारवाल्या बरोबर बरोबरी करतो है माझी, अख्ख्या खानदान सकट इकत घेईन त्याला मी। अरे 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 3 लाखासाठी त्या भंगारवाल्याला तू तुझी बायको देणार? मुकदम दलाल शोपता दलाल, इथं उसापेक्षा चिपडत लय उडायला लागले हिशोबात रा काय? राहू द्या मुकदम, ऐक यार थांब, तू पुढे बघ चालणार। विकशेट नको मुख, ऐका असं काय करताय? विकशेट चार साडेचार पाच एक कॉल करा, घरपोच पैसे। क्या काय झालं, काय व्हायचं अशा काळात? कोणाकडनं पैसा सुटतोय, सुटला तरी त्यांना त्या बदल्यात बायकोला डावावर लावताना नाही का कळलं तुला? आहे सतरांदा तेच बोलणार आहे काय, चूक झाली सांगितलं ना एकदा, आणि पैशाचं बघतोय ना म्या, भेटत नाही त्यात माही काय चूक आहे? भेटत नाही? अरे ताण पाणी गोड लागना झालं, रातच्या झोप लागना। सरूकडे बघितलं कि तो राक्षस कधी भी येऊन तिला घेऊन जाईल असं भ्या वाटत राहत। हिच्या चुलत्याने विचारलं कि पोरगी कशी आहे, तर कोणत्या तोंडाने उत्तर देऊ कि त्यांची पोरगी दुसऱ्याच्या घरची भाकरी दाबते म्हणून? आज मुर्दिया पोरगी पोरगी आता तो आता तो आता तो ठेवू लागत होता, अरे कुठलं पाप केलं होतं म्हणून आईला ठेवू लागत माझ्या पोटाला जन्माला आली आईला जन्मला बेला करा तू बेला। आई
अवघड आहे साहेब. याची गर्लफ्रेंड रेड हँड पकडल्या गेली. साहेब काही करा पण हिला सोडवा साहेब. हिला जर अटक झाली तरी तिचं शिक्षण अर्धवट राहील. व्हिसा पण जप्त झालाय साहेब. काही देण्या घेण्याचं असेल तर त्याची पण तयारी आपली. कोणाशी बोलतोय तुला कळतंय का? हा साहेबांना लाज देतो नाही. सर सर सॉरी सर, आय एम इन ट्रबल, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. वेट. ए तू चाल बरं. पण ते साहेब आहेत ना साहेब. ते बराबर करते ना. आता तू चाल. अरे चल बाळा, ते बरोबर करते. चल अहो सर, पण तुम्ही सांगा ना साहेबांना. अहो मॅटर नाही मोठा. आपण मी थांब. चला हा बराबर करते साहेब. चला What is your good name? Anjala. Anjala. Sweet name. Thank you. So, Anjala, don't worry. I will help you. You know Anjala? Guest is God for us. Atithi Deo Baba. Hello! हा सोमनाथराव, बाटल्या भेटल्या बरं का? पैसे उद्या करतो ना ट्रान्सफर. हा ठेवू का? हा मग आईला एक एक तारा चेतराव. काय आलं? अरे बा आमच्या सासूरवाडीला एका बहादरानं पत्त्याच्या डावर बायकूच लावली. अयो काय म्हणतो? हा अरे हाईट म्हणजे हरला ना तो तिच्या आईला. हा म्हणजे चांगलाच जांगडगुत्त म्हणायचा की? अरे हे तर काहीच नाही, लोकांनी परफार मांडलाय रे. या कव एक बोली लावायलेत. कार्यक्रम होणार आहे. स्विच ऑफ. डोंट क्राय बेबी, त्याचा आता काहीच फायदा होत नसतोय. रिलॅक्स रिलॅक्स. यांच्या आईला यांच्या पक्षीसृष्टी. नमस्कार दाजी. किती वेळा म्हणलं तुम्हाला दाजी नका म्हणत जो. सॉरी सॉरी दाजी. आपलं साहेब साहेब साहेब. लयच बिझी दिसताय जनसेवेत. आता आपल्या आशीर्वादाने चालले ताजी. असं ना? मग आता तुमची नेमकी काय काय म्हणले दाजी? नाही म्हणलं. आता सध्या तुम्ही नेमकी शिकारेला? दुसरं कुठे जाणार दाजी आम्ही? म्हणूनच पक्षानं ठरवलंय पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला मॉस्को मतदारसंघातनं उभं करायचं. मॉस्को? पण मॉस्को तर तिकडं बाहेर आहे ना दाजी. तुमचं समाज कार्य पण बाहेरच सुरू आहे दाजी. तुमची नजर तर थेट घारीवानी आहे. अहो मेवणे, पुढच्या महिन्यात मंत्रिमंडळाचा इस्तार होणार आहे. तुमच्या नावाचा इच्छार सुरू आहे दाजी. दाजी आशीर्वाद. उद्या येतो तुमच्या पायावर ढोकट्या पाहायला. दाजी फक्त येताना गिफ्ट काय सांगा. गणेश भैया पाटील पोर्च मध्ये रेडी करून ठेव. मॅडम मी रेडी. कसं आहे? आताच आमची बँक इन्क्वायरी झाली. पोट पार बिघडून गेले. त्यात तुमची मानलेली बहीण म्हणजे निव्वळ भेंडीची मेळ मिळत पाहिजे दाजी. असं नका ना म्हणू तिला. मी आहे ना तुमच्या सेवेला. असं असेल तर बघा एखादी गावरान चिकन मिळत का. गावरान चिकन दाजी असलं फर्स्ट क्लास गावरान चिकन आणतो ना. बा साहेब
असल तस खाली तुमची आई उभी आहे. आई कुठे इकडं? अरे ते पत्रकार दुर्गा काळे उभी आहे, त्याच हॉटेलात उतरली, तिच्या नजरेला पडला ना तुमचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपल. निघा 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 निघतो 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 दाशी शून्य सखंदात निघ. बाई काय होईल का 2 मिनिटात? पण आता आपण थोडक्यात आजीचा फोन जा, सध्या तुझ्या नशिबात एवढंच आहे म्हणायचं. सो माय व्हिसा व्हिसा आय डू ना आय डू डोंट वरी. शेवटी काय अतिथि देव भाऊ सो ऐको यू स्लीप बॉयफ्रेंडला पाठवून देतो. कसले कसल्या लोकांना तिकीट दिली आपण? हे जे यायचे येडे हे जे रोल कर कॅमेरा. आमदार सर, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हात्रेंवर नुकताच विनयभंगाचा गंभीर आरोप दाखल करण्यात आला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा आरोप एकदम खोटारडा आहे, लवकरच सत्य जनतेसमोर येईल. पण मग त्यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर आरोप दाखल करणाऱ्या कर्णेबाईंनाच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? खोटारडे कर्णेबाई, एक नंबर खोटारडे. तुम्हाला सांगतो, त्यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ केलंय. पण मग म्हात्रे साहेबांनी केलेल्या अश्लील व्हॉट्सअप मेसेजेस काय? हे बघा बाई, तुम्ही उगच उगच चिकल्पे करू नका. आजच्या दिवस आहे ना, प्रश्न विचारायला कोणी पुरुष पत्रकार राहणार ना का? माझ्या प्रश्न विचारण्याचा तुम्हाला त्रास होतोय का? तुमचा प्रश्न विचारण्याचा त्रास होत नाही, मला तुमच्या कशाच त्रास होतोय कसं बाई, लई त्रास होतो. नाही तुम्ही प्रश्न विचारा, पण उगच उगत हवेत फोकारे मारू नको, काहीतरी भक्कम पुरावा द्या ना. असं मग आता तुम्हाला मी एक भक्कम पुरावाच देत. करणे मॅडम, भरतीची काळजी तुम्ही कशाला करता? तुम्ही आम्हाला खुश करा, आम्ही तुम्हाला खुश करू. एक या बंगल्यावर याबद्दल तुमचं काय मत आहे? या बद्दल अरे साहेब माझं काहीच मत नाहीये. याबद्दल जे काय मत असेल ते आमचे पक्षश्रेष्ठी वेळ आल्यावर तुमच्या समोर येऊन नमूद करतील. यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. निघण्या रोल कर. रोलिंग मॅम. कुंपणात शेत खात आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्या सर्वांसमोर आलाय. आमदार भैया पाटलांनी जरी आत्ता प्रश्नांची उत्तरं देण्याची टोलवाटोलवी केली असली तरी YTV मराठी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत राहणार नाही. मी दुर्गा काळे, कॅमेरामन गणेश, YTV मराठी बीट. मी तर म्हणतो शिक्षण खातच मागा, हीच संधी आपल्याला. ए संत्या, एसी फुल करना आओ साहेब. फुले फुले फुले. हा अयो, शिक्षण खातच मागायचंय पण त्याच्या आधी साहेबांना गावरान चिकन खायचंय ना. अहो मग त्यात काय एवढं, आपल्या वहिनी साहेब आहेत ना. मी सांगतो पक्षश्रेष्ठींचं पोट भरल पण मन नाही भरणार. तुम्ही काळजीच करू नका. बघा उद्या संध्याकाळपर्यंत अशी काय व्यवस्था लावतो ना का शिक्षण खातं आपलं झालंच म्हणून समजा. लागा कामाला लाग. हो आणि सगळे रिपोर्ट मला सांगायचं. हा गाडी साईडला घे रे. औ साहेब परत गपे द्यायचं मर दे. ए सांगते साईडला घे ना गाडी. नाही तुम्हाला काय तुम्हाला काय सांगू. तारांबळ तारांबळ. ओके मग अशी पत्त्यात हरलेल्या बाईचं काहीतरी सांगत होतास ना. हा हा तिचा फोटो मिळेल का? ज्या माईला हिच्या चिखलात मज घुसावी तशी झोपली आहे. काय करू बस
बर्बाद झाला संसार. त्या माईला विशेष संपत असायचं. नको चोखावी सोडायचं नाही मला. अय भिकाजीराव काय जोरात चाललंय वाटत काम? हा ध्यानात आहे ना? साधीच राहिलेत बर का? म्या मस्त इसरो. हा पर तो मी इसरो द्यानार आहे तोय. साधीच गावा जातील. साधीच चालले की काय? तुला काय वाटलं माझ्या कानावर येत नाही काय? ही भिक्कारडी नवलवाडी तुला पैसे देणार आहे. मी बघतो ना, मी बघतो कोण तुला पैसे देणार आहे. मी बघतो. आणि तू किती जरी आपटली ना, सरलाला सोडायचं का नाही ते मी ठरवणार आहे. आयला मतदारसंघावर लक्ष जरा कमीच पडलं म्हणायचं आपलं. अजिबात प्रॉब्लेम नाही, एकदम सेफ गेम आहे. ते नवलवाडीचं येडं आहे ते. राग आहे ना तुझा, यो यो राग कामावर धावायचा. चल चल. गावरान चिकन येत आहे. साहेब नवलवाडीचा भिकाजी वखरे येणार का? नाही नको साहेब, तुमचं चालू द्या. साहेब बाय विकणं हे कायद्याने गुन्हा आहे ना? ह्यो जातो मग 10 वर्ष जेलमध्ये खडी फोडायला. ह्यो जेलमध्ये गेल्यावर याच्या बायकोने कोणाच तोंडाकडे पाहायचं? आम्ही काय मिळलोय मग? घ्या साहेब. कस आहे बिका इकडे? आता जेवल खात नाही तुला. एका प्रश्नाचं उत्तर दे फक्त माझ्या. म्हणून इकली होय तू? तिला इकली नाही हो साहेब, हारलोय. 1 लाखात तुला नाही तर तिला तरी काहीतरी किंमत आहे का? नाही एक हो 6 लाख आहेत. उद्या सकाळी सरलाला इथं आणून सोड. पैसे नको साहेब, विचार करून सांगतो. ऐके टांग नाही द्यायची वर्क. कुठं बी गेला ना तरी हुडकून काढीन. जमिनीत गाडून जरी घेतलं ना उकरून काढीत असतो. कसं आहे विका, गावच्या पत्त्यातले तुम्ही वाशी आहेत पण आम्ही राजकारणातले किंग आहेत. एकदा कपी साले घेतलं ना चांगल्या चांगल्यांचे पत्ते गोल करतो आम्ही. सगळं तोयामुळे झालंय.
ए चुकला तू आणि ताईला काहून दोष देऊ राहिला रे मग मी काय करू आता माझ्याकडे 4-5 हजार रुपये ते तुम्ही घ्या आणि तू लांब निघून जा मम्मीची काळजी करू ना मम्मीला मी सांभाळतो भाऊजी हा एक वेळेस तो ठेकेदार पिछा सोडील पर आमदार कुटबी गेला तरी हुडकून काढेल आणि मी आईला सोडून कुटबी जाणार नाही मी तुम्हाला अगोदर सांगते मग म्या जातो जीव द्यायला अहो तसं नाही एक उपाय हाय साहेब रमी झाली का काय तुमची हा परत घ्या साहेब झालंय सगळ्या साड्यांचा पिकअप हॉल जाऊ कमी घरी अरे मारत्या कौटुंबिक हिंसाचाराला कडक शिक्षा असते बाबा जा आणि ब्लाऊजला कडक इस्त्री आहो पण मॅडम बायकोनी तर मलाच आणलं होत ए मारत्या मारहाण हिंसाचार झालीस ना हा चाल लवकर कामाला लागतात साहेब पण काही म्हणा साहेब तुमच्या केस कंप्लेंटची नोंद ना एक दिवस गिनीज बुकात होणार बघा का बाबा आता आहे का बकरीच्या दुधाचा चहा प्यायला भेटाव म्हणून कुणी लेंड्या टाकल्याच्या आरोपाखाली बकरीला अटक करत का काय सर तुम्ही पण अरे बाबा आता पगार पुरत नाही आम्हाला घ्या झाली माझी रमी आम्हाला पण नाही पुरत पगार दोडके सर स्पेशल चहा सांगा सगळ्या अरे बारक्या अरे साहेबांना मस्त कडक चहा बनव वय वय आणि आपल्याच दुधाची ठेव बर का वय साहेब तुझं काय रे बाबा साहेब कंप्लेंट द्यायची होती चल तू बस येत बस काय गार्डन आहे काय साहेब मला एक तक्रार द्यायची आहे काळे तक्रार लिहून घ्या हो साहेब चला या इकडे आमदार भैया पाटलांनी जरी आता प्रश्नांची उत्तर देण्याची टोलवाटोलवी केली असली तरी बोला काय तक्रार आहे तुमची साहेब मी जोगारात हारलो अरे काय तक्रार झाली का आम्ही विरोध हारतो की तसं नाही साहेब मी जोगारात बायकोला हारलो काय बोलला इकडे इकडे गेला आता ह्यो काय काय बोलला तू साहेब कोलेवाडीच्या ठेकेदारानं कुबांड करून मला फसवलं मी जुगारात 1 लाखाला बायको हारलोय साहेब मी आता गावातली बी तिच्यावर बोली लावायला लागली हा कुणी 2 लाख तर कुणी 3 लाखाला विकत द्या असं म्हणाले कांजा भरून आलं सोय नाही चौकीत मस्करी चालत नाही सांगून ठेवतोय आणि तसं पण ह्याच्याकडे बघून ह्याच्या बायकोवर कोणी बोली लागेल असं वाटत नाही काय रे काय एवढी मोठी अप्सरा लागून गेली तुझी बायको साहेब मी कशाला खोटं बोलेन वाटलंस तर तुम्ही तिच्या तिला इथं बाहेर बसले मॅडम जा घेऊन या हो सर Hehehe
बसा ना बसा ना ए उठ बसा ना बसा बसा ए उठ 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 मैडम तुम्ही बसा दोडके चहा नाही अजून आलेला सांगितलंय सर येतच असेल मॅडम तुम्ही काय घेणार चहा की कॉफी केली याची बायको आता मॅडम सगळं सविस्तर सांगा ते ठेकेदार शिंगाड्यानं मला धोक्यानं जुगारात जिंकलं साहेब तुम्ही त्याला अटक करा अहो आमचं जगणं मुश्किल केलं त्यानं कोण आहे रे तू शिंगाडे ठेकेदार एका आपल्यावर अत्याचार करतो म्हणजे काय आत्ताच्या जाऊन अटक करा त्याला चला साहेब ठेकेदार जंगले साहेबांचे जावई आहेत मोठे प्रस्त आहेत ते मॅडम तुमच्याकडे काय लिखापडी आहे काय आहे ना साहेब कुठे आहे तो कागद त्या ठेकेदाराकडे आहे अरे कागद नाही पुरावा नाही तक्रार कशी लिहून घेणार साहेब म्हणून तर लय आशेनं तुमच्याकडे आलोय तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना लगेच जाऊन कागद घेऊन यायचा समजलं काय तोवर मॅडम माझ्याकडे राहतील कायद्याच्या छत्रछायेखाली सुरक्षित आता तर पक्कीच गेली याची बायको पण काय नाही सांगितलं ना कागद घेऊन यायचा चल साहेब हो घरला सासूबाई आजारी असतात त्यांच्या जेवणाकडे बघावं लागतंय ना निस्त 2 दिवस द्या कागद घेऊन मी स्वतः येईन पर आता जाऊ द्या आता तुम्ही एवढं म्हणल्यावर नाहीतरी कसं म्हणणार ए बे मॅडमच्या तोंडाकडे बघून सोडून देतोय पण 2 दिवसात जर कागद घेऊन आला नाही पोलीस घरी पाठवणार काळे यांचं नावपत्र लिहून घ्या हो साहेब आणि हे तक्रार करताय त्या सगळ्यांचे नावपत्र लिहून घ्यायचे हो साहेब घेतो साहेब मॅडम या माझं लक्ष राहील तुमच्यावर पत्ता सांग गेल्या 3 महिने या रस्त्याचं काम चालू आहे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 2 लाख रुपयांचा भ्रष्टाचार होतोय हे उघडकीस आले जनसेवेच्या आड मलिदा खाण्याचं काम आमदार भैया साहेब पाटील यांचं सरकार करतय कट अरे मूर्खा काय कोण म्या काय अक्कल आहे काय चाललंय इकडे कळतय काय झालं परत इकडे आलास याद निघा गणेश परत रोल कर रे आपण पाहू शकता पाठीमागील बाजूस रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि आर्थिक मंदीच्या काळात 2 लाख रुपयांचा भ्रष्टाचार होत आता काय झालं कसं काय झालं अरे तुझ्याशी बोलते ना गणेश मी नाही हो मॅम हा बघा ना कोण आहे हा इडियट काकल घाण ठेवलीस का अरे तुला सांगितलं होतं ना इकडे येऊ नको म्हणून मग कसा आला बोला बोला सगळे मलाच बोला तिकडे गावातले माणसं बी मला जगू देईल ना जन्माला आलो हेच माझी चूक झाली जीव देतो कुठेतरी जाऊन आता ए सॉरी 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 शांत उभा राहत सॉरी गणेश पाणी आणले आणि बसायला पण घेऊन ये का बस या बसा बरं पाणी घ्या मॅम हा हे घ्या आता सांगा काय झालं कोण त्रास देत आहे तुम्हाला काय सांगू मॅडम संसारच पूर्व आठवण झालंय आधी शांत व्हावं मला कसं कळेल काय बोलताय ते शांत व्हा पत्त्याच्या डावात मी बायकोला हरलोय पण मी ते नाही जगू शकत काय
मला ना नीट सांगता का अगदी सुरुवातीपासून काय झालं? त्या दिवशी नागपंचमी होती बघा, ठेकेदार पैसे देणार होता ना? देणार आहे, परवा झाप्यान सांगितलं आज संध्याकाळी येऊन कामाचे पैसे घेऊन जा म्हणून. म्या पगाराचे पैसे घ्यायला ठेकेदाराकडे गेलो होतो, तेव्हा असं वाटलं होतं पगाराच्या पैशातून सरलाला एक साडी तरी सणासुदीला घ्यावी म्हणून. शिकार आली ठेकेदार, तुम्ही पैशासाठी बोलवलेलं ते मिळाले असते तर जरा दमदरा भिकाशेट हा एक डावी नाही इथं अजून एवट रे. दोन बंपर घेऊन ये ज्या आईला दारू बी चढ नाही इथं. कोण टाकणार आहे? एका ठेकेदार सकाळपासून हारायला लागलाय, मला नाही वाटत आज तुला तुझे पैसे भेटतील म्हणून. एक काम कर, खेळायला बस आणि तुझा पगार काढून घे. निक 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 आईला कोणाचं तोंड पाहिलं होतं काय म्हणत मामा घे वाटायला. आता काय आपण तिघच आहे का? अय आ कोण आहे का खेळायला? पानं टाकायचीत. मी बसतो ठेकेदार, पण तुम्ही कामाचे पैसे दिले तर काही शपथ घेऊन सांगतो पगाराच्या पैशासाठी मी पत्ते खेळायला बसलो. आणि नशीब पण बघा कसं होतं, मी एकावर एक डाव जिंकत चाललो होतो. त्या दिवशी पैसा माझ्याकडेच येत होता, डावावर डाव मी जिंकत होतो. पण मला हे कुठं माहीत होतं की मी माझ्यासाठी माझं गाळं ही नेत होतो. ठेकेदारानं माझ्यासाठी कुबांडच असं रचलं होतं की मी पत्ते खेळायला बसावं म्हणून त्यानं हा सगळा डाव रचला होता. एकाजीराव या ठेकेदाराकडून. एकाजीराव आज आम्हाला भिकेला लावता वाटतं तुम्ही? आता पाण्याची आईला तर मी काय करू बघू की लक्ष्मी कवर तुमच्यावर मेहरबान राहते. झाली तर ज्या आईला एक त्याची रम्मी. ठेकेदार 50,000 उसने द्या, इथन उठायच्या आधी तुमचे तुम्हाला देऊन टाकतो. याला म्हणायचं मर्द हा मामा दे 50,000. भिकाजीराव एकच डाव खेळू मोठा 50,000 चालतंय. झाली तुझ्या माईला रम्मी. संपलं सगळं, सगळंच संपलं. भिकाजीराव चला, भिकाजीराव आता घरला चला. भिका एक खेळायचा का डाव शेवटचा? ऐका आता माझ्याकडे काय आता लावायला, सगळं सगळं तर गेलं. समद परत बी येऊ शकते की बघ, डावात लावलेला समदा पैसा, माझं राहत घर, जीप, शेतावरला बुलडोजर, 2 एकर जमीन, हे बघ या अंगठ्या, घड्याळ, चेन, समद लावतो डावावर. ठेकेदार तुम्ही मस्त लावता, मायड काय लावायला धतुरा. असं कस? असं कस? गावातले लोक म्हणते तुझी बायको लक्ष्मी म्हणे. मग म्या माझी समधी लक्ष्मी लावतो, तू तुझी लक्ष्मी सरलाला लाव डावावर. काय जोक करता तुम्ही ठेकेदार साहेब, असं कुठं असते होय. चला ये तुम्ही. ये तुम्ही. ए विचार कर, कोण एका डावात नशीब पालटन तुझ, अर तुझी बायको राणीवाणी राहील, मथुराबाईच्या अंगावर सोन येईल खरं खुर, अर समधी दलिंद्री निघून जाईल तुझी.
टाका पत्ते होऊन जाऊ दे शेवट चढाव हा ट्रेपाठे याला म्हणायचं वाघ नाही एक मिनिट एक मिनिट काय ठेकेदार लय मोठा डाव लागलाय मग समजा भिका जिंकला आणि तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर भिका भाऊने कुणाच्या तोंडाकडे बघायचं बरोबर बोलतोय तुम्ही सबूत नाही पाळला तर अरे एक वेळ बाप बदलेन पण शब्द नाही नाही मग असं असेल तर लिखापडीच होऊन जाऊ द्या ना काय मंडळी बरोबर आहे ना भिका भाऊ बसा तुम्ही मामा घ्या त्या इकडं मी नामे श्री दिनकर शिंगाडे मामा नवीन कॅट का शेवटचा डाव किराट खेळ जरा दम घ्या की एवढी काय घाईये चपाईला पत्त्याच्या असं झालं मॅडम आता आम्हा दोघा नवरा बायकोकडं जीव देण्याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का रडू नका शांत व्हा बघू मी आलेच एक मिनिट नव्वलवाडीत घडलं नव्वल पहा थोड्याच वेळात महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना फक्त आपल्या वाय टीव्ही मराठीवर सत्य आमचे न्याय तुमचा ही बाय फोटो तसे तर प्रत्यक्षात कसे असेल जाळयो जाळ बस सरला तुला विकत घेण्यासाठी आज गावात बोली लागली माणुसकीला काळीमा फासणारी आहे ही घटना तू काय सांगशील ताई तुम्ही मी सारख्याच आहे फरक एवढाच आहे का तुम्ही पॅन्ट मध्ये असता आणि मी साडी मध्ये फार न खापसन केस पतूर झाकलेल्या पण काय उपयोग हो अंगभर कापड घालून सुद्धा माणसाईच्या नजरेपुढे बाई उघडीच असती बघा त्यांच्या सगळ्यांच्या नजराच तशा झाल्या ती नाही मी साऱ्याला दोष देत नाही पण आपण आपल्या घरचा उमराव लांडून या लांडग्याच्या कळपात येतो ते काय हाऊस म्हणून नाही ना आपण बी त्यांच्या बरोबरीच आहोत म्हणूनच की पण हे त्यांना नाही कळत ते सगळे आपले लचके तोडाया ठेप्या ठेप्यावर टपून बसलेले असते आमच्या गाववाल्यांनी मयावर बोली लावली माझा भाऊ 1 लाखावरून 6 लाखावर नेला आता कळतय हो ताई द्रौपदीला जेव्हा पांडवांनी डावर लावलं होतं तेव्हा तिच्या मनाला कसं वाटलं असेल ते पण तिला वाचवायला किती संदेह होते मला कोण वाचवणार हो तरी बाय म्हणून मी माझा भोग भोगते आहे पण खरंच आता अशी वेळ आली का धरती फाटावी धरणी मायना आम्हाला तिच्या पोटात घ्यावा सरला रडू नको मॅडम आहेत ना ज्या लोकांमुळे तुझ्यावर ही वेळ आली त्या लोकांना तू असंच सोडणारस का आणि तुला काय वाटत या अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये
स्त्रिया सुरक्षित आपण अशा देशात राहतो ना ताई जिथं बाईला साधं मासिक पाळीचं पॅड पण कागदात गुंडाळून आणावं लागतंय अशा देशात बाई कधी सुरक्षित असन का आणि हे या सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळं इथंच फेडावे लागतील बघा इथंच त्या बाईया बाटल्याला फोन लाव पाठ दिशे हॅलो दाजी दाजी म्हणायचं नाही बर कस वाटलं गाव रांचिकन काय हाय कराय बॉम्ब एकदम आमच्या बुडाखालीच फोडायचं होतं का रे हो बॉम्ब काय दाजी साहेब वाय टी व्ही लाव बघ जरा ए टी व्ही लाव रे हा ए टी व्ही लाव ना निघ्या हा 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 लावतो साहेब तर ही होती सरलाची गोष्ट पंचक्रोशीतील प्रतिष्ठित लोकांमध्ये तिला विकत घेण्याची चढाओढ सुरू झालेली आहे अशा समाज कंटकांची नाव पीडित सरला रात्री 9 बुलेटिन मध्ये आपण सर्वांसमोर जाहीर करणार आहे त्यामुळे भैया पाटील आपल्यावर गेम करायचं नाही सांगून ठेवतो या प्रकरणात जर माझं नाव आलं तर आमदार की सोड आधार कार्ड वर पण सापडायचं नाहीस तू येतोय का लक्षात ताबडतोब काय मारा 9 वाजायच्या आत हे प्रकरण मिटवायचं दुर्ग काळे याच्या माग तिला काटा काय पैसा वतायचा तो वता 9 वाजता ती सरला पुन्हा टी व्ही वर यायला नकोय मला नाही ना दाजी आपलं साहेब साहेब ए जाधव हे डिलीट कर हो सर सतराळा विचारलं काय अडचण नाही ना काय प्रॉब्लेम नाही ना तर नाही मग हे झालं कसं का त्यो भिका जिथं आसन नसन तिथून माझ्या समोर हजर पाहिजे काय भिकाजीराव तुम्ही तर आम्हाला फार फरकच करून टाकली चला लवकर एवढा ताण होता तो एका शब्दाने बोलायचं नाही का हा टीव्हीवर कळलं आम्हाला नाही त्या दिवशी सांगणारच होतो पण कस आहे भिकाजीराव राजकारण कच्चा विरोधक टपून बसलेले असत्या म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपली जी रक्कम ठरली ना ती रक्कम तुमच्या घरी पोहोचणार ते बी तुम्ही घरी पोहोचायच्या आत फक्त तेवढ सरला ताईंना आमचा नमस्कार सांगा आणि त्यांना म्हणा म्हणजे त्यांना म्हणजे तुम्ही विधानात ठेवा हे जे काय झालं ना ते कुठं बोलायचं नाही म्या काय कुठंच बोलणार नाही पण ते गावात गेल्यावर तो इन्स्पेक्टर आहे तो ठेकेदार सोडेल काय मला तो इन्स्पेक्टर तर ज्याला टाकतो म्हणला ज्याला टाकतो जेल काय त्याच्या बापाची सासरावाडी होय कोण आहे कोण आहे पिया तू शेकट्याच्या चौकीचा नाही का मदन झोंबाडे हे फोन लावू हा लावत या झोंबाड्याच्या हिसकसदा येतो त्याला हे आमदार भैया साहेब बोलतात का रे झोंबाड्या चौकीत कसली काम करतो रे ए बाग ए बाग भिकाजी वखरे आहेत ना त्यांना ताण नाही द्यायचा त्यांना जर का काय ताण दिला ना तुझ्या समद्या गमच्या बाहेर काढी मग बदली थेट गडचिरोली राहायचं काय भिकाजी वखरे भाऊ आहेत माझे जी साहेब कोण आहे तुमचा भाऊ गॅस आणि आपल्या भावाला ज्यांनी कोणी ताण दिला ना गावात त्या सगळ्यांची याचा सकट वसुली करायची कळलं का मग भिका भाऊ अजून काय सेवा नाही अजून काय नको साहेब
फक्त असंच मोठ्या भावासारखं पाठीवर हात ठेवा. बस का त्यो ताता काय मी फक्त हे कुठं बोलायचं नाही. नमस्कार, मी दुर्गा काळे वाय टी व्ही मराठीच्या 9 बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्राला हादरून टाकणारी एक घटना आज नवलवाडी येथून समोर आली. नवलवाडीच्या रहिवासी पीडित सरला वखरे आज आपल्या सोबत आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व दोषींची नावं त्या जाहीर करणार आहेत. सरला, संपूर्ण महाराष्ट्र तुला पाहतोय, तू निर्भीडपणे सगळ्या दोषींची नावं जाहीर कर. कोल्हेवाडीचे ठेकेदार दिनकर शिंगाडे, मुकादम सुशील डोईफोडे, नारायण सावकर, इस्माईल तांबोळी. सरला, या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे? आमदार भैया पाटील. आमदार पदावर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींकडून जर अशा पद्धतीचं समाजविघातक कृत्य घडत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? साहेब, तेल लावून झालंय, खेळ ठोकू का? अरे यानं सहन होईल का? देशाचे सुजन नागरिक आहेत हे. अरे तुम्ही को उभे बस खाले बस. हो, हो. तुला काय आमंत्रण देऊ? रॉड लय चरबी चढली तुम्हा लोकांना. काठे ब्रँडेड आहेत खरे. मेर को क्या मालूम, पूछना फिर. मैं नहीं पूछता. अरे पूछना. ओ साहेब, यासला काटा गिट्यांची भीती ना मला नाही दाखवायची. माझ्या सासऱ्याला जर कळलं ना मग. तुझ्या सासऱ्याने सांगितलंय तुला उलटा टांगून चांगला फोडायचा. उलटा टांगू टाकू बगल गाड. चष्मय नंबरचा बरा झाला आणला. काय काय बोलला? मी बोलला वोट. हा काय बोलला? काय बोलला? वो पूछ रहा ये हाथ में की लकड़ी बैंडेड है क्या? बोल रहा बैंडेड. हो सब बैंडेड. ए बोल ना तू. भारी भारी मला माहिती आहे माहिती आहे. सगळ्यांची मस्ती उतरवणार आहे मी. मला फक्त एवढंच सांगायचं, आमदार साहेबांना फोटो कोणी दिले? अच्छा हे तुय कळीचे नारद, चांगली स्पेशल खातिरदारी करा या दोघांची. साहेब यांचे कपडे काढा आणि सोड्याच्या बाटलीवर बसवा यांना. बाटलीचा गॅस जाईपर्यंत सोडूच नका. बायांचे फोटो काढता काय रे? तुमच्या एका फोटो मुळे केवढं महाभारत घडलं माहितीये? माफ करा साहेब, पुन्हा नाही काढायचं फोटो. बोल की हसतोस की रडतोयस? सरला द्यायचेच काय? आम्ही आमच्या बहिणीचे फोटो नाही चांगला चळ लागलाय तुम्हाला. नाही तुमची मस्ती उतरवली ना तर लक्षात ठेवा. साहेब इसकी पहिले निकालो, ये सब ठेकेदार ने शुरू किया. तू या माया, तू कशाला मधी पडला मग? साहेब रे साहेब, हे तर चौकी तर सुरू झाली. यांना जे करायचं आहे ते करू दे. मॅडम तुम्ही कॅट काढा. अरे तू मारू नको.
काय मध्ये खर्च माहिती करत पटकती या जन्मत केलेलं पाप या जन्मी फेडावं लागतंय आणि तुम्हाला तर आताच फेडायचं आहे. सरला मॅडमच्या नावावर तुम्ही जी काही बोली म्हणून रक्कम लावली आहे त्याच्या पाचपट रक्कम भिकजी रावांच्या नावावर जमा करायची. पाचपट हे जरा जास्तच होत आहे. याच्या नावावर 10 पट रक्कम लिवा. हो साहेब. केलं ना नुकसान कशाला मध्ये बोलायचं. जोमडा साहेब मेरे को मंजूर मै लाले तू मेरे को छोड दो. मंजूर त्याला कपडे घाला आणि पळे छोटा. झालं का? नाही ना अजून. थांब की. अहो किती वेळा होतय? होतय थांब जरा. अहो खूप वेळा होतय. आई उठत्याल. सरला 1 कोटी. नागपंचमीला त्याला माझ्यासोबत पत्ते खेळायला बसव. आता मी पाहतो ती सरला तुझी कशी होत नाही ते. आता मी आज जे सांगते ते नीट ऐका. ज्या पत्त्याच्या नादापायी तुमची बदनामी झाली सगळं वैभव गेलं त्याच पत्त्यांनी आपण गेलेलं सगळं वैभव वापिस आणायचं. ठेकेदार तुम्ही पैशासाठी बोलवलेलं. होऊन जाव शेवटचं नाव. असा एकेकाला खेऱ्यात घ्यायचा. नाही त्यांची मिजाज उतरवली ना तर नावाची सरला नाही. लय उपकार झाले तुमचे सावकार. मी जिंदगीभर तुमचे उपकार विसरणार नाही. ऐक नाही 2 लाख देतो. अरे लाख देता. अरे लगेच तो 2.5 लाख देता. तो भाव वाढवतो ना साला. उद्या सकाळी सरलाला इथं नसतो. सगळं पयामुळे झालंय. तरी वायटीव्ही मराठी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत राहणार नाही. मी दुर्गा काळे कॅमेरामन गणेश सह वायटीव्ही मराठी बीड. सत्य आमचे न्याय तुमचा. लाखो रुपयांचा. अरे हा कोण आहे इडियट. आपल्यावर गेम करायचं नाही सांगून ठेवतो. काय पैसा वतायचा तो वता. फक्त हे कुठं बोलायचं नाही साहेब. गप राहायचे 50 लाख लागतील. आमदार भैया पाटील
आमदार पदावर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींकडून जर अशा पद्धतीचं समाजविघातक कृत्य घडत असेल तर पूर्वगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि या प्रकरणाचा छडा आमदार भैया पाटील यांच्या सारखे देव माणूस आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच मी या लांडग्यांच्या तावडीतून सुटू शकले. माननीय भैया साहेब पाटील आमदार यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांचे उपकार मी कधीच नाही सर. सरलानं नवलवडीच्या दुष्टांचं अमृतमंथन केलं आणि लांडग्यांच्या तोंडातून पैसा काढून घेतला. पण तो स्वतःसाठी नाही बरं का, तर गावाच्या कल्याणासाठी. मग मात्र नवलवडी बदलली ती कायमचीच. बाहेरी चालले कायमची. शेवटचं बोलावं वाटलं म्हणून आले इथ. मी जन्मापासूनच अंगापिंडानी अशीच आहे. अत्यात माझा काही दोष नाही ना, पण तुम्ही मला बायको म्हणून एकदा सुद्धा प्रेमाने जवळ नाही घेतलं. तू ना कसलं सुख दिलं. तुम्ही एकदा साधा प्रेमाने हातात हात घेतला असताना डॅडी शपथ सगळ्यातलं सारं सुख तुमच्या पदरात आणून टाकलं असत. आपल्याला लेखरू काय नाही झालं ना, एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा. येते जाते मी, स्वतःच्या जीवाला जपा. चल रे. जावे थांबा. तू इतनी गंदी सोच का होगा, मेरे को पता नहीं था. मुझे पोता चाहिए था, लेकिन बड़ा होकर अगर वो तेरे जैसा निकला तो क्या मतलब. ये लड़की एच अच्छी है. अम्मी मेरे को माफ कर दियो, मेरे से बहुत बड़ी गलती हो गई. वाह, काय दिवेला होता है माझ्या माघरी. इकडे बायकोला आणि पोराला बोलायला येणार नाही तुमच्याकडे. आता ऐक तर माझं. ठीक, तुमच्या सोबत नांदायचं का नाही याचाच विचार करणार आहे मी. अगं नाही मरू दे. आज बरं ते पेमेंट कसं करणार आहे, चेक का कॅश? नेट बँकिंग नी करतो. तुझ्या मायचा घोबड तोंड्या तुझ्या. चल बापू. आपल्या आयुर्वेदिक मध्ये काही मलम फिलम नाही रे. मलम काय, मलमनी काय नाही होणार. झाड पाल्याने काहीच नाही होणार. आता टोचून घ्यावं लाग. चल बाबा हळूहळू का होईना. हात नका ना ठो. आय आय तमानी. आयो